सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस मला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते. तर आज चालू आहेत आम्ही देवदर्शनाला. आमचं सगळं देवदर्शन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आमचं कुलदैवत आहेत सोनारीचे सिद्धनाथ, येडेश्वरी, आई तुळजाभवानी, आपलं बाळ्याचा खंडोबा, असं सगळे आम्ही हे जे आहेत ते देवदेव करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्याच्या सुट्टीला मुलं आली की आम्ही दरवर्षी देवदर्शन करत असतो आणि ह्यावर्षी तर करायचंच आहे, कारण आपला परडीचा कार्यक्रम आहे. तर परडीच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला सगळं देवदेव करून यावं लागतं आणि देवांना सगळ्या आमंत्रण द्यावं लागतं की असा असा आमच्या घरी कार्यक्रम योजलेला आहे, तरी तुम्ही सर्वांनी यावं असं देवांना अगोदर आमंत्रण द्यायचं असतं. पुरणपोळी पहाटे 4 उठून पुरणपोळीचा स्वयंपाक केला मी, नैवेद्य सगळा केला आणि सगळं देवदर्शन करून आलो. तर त्याच्यामुळे काल आणि परवा 2 झाले व्हिडिओ टाकता आले नाहीत. काल रविवार होता आणि आमच्या इथली सोनारीच्या सिद्धनाथाची यात्रासुद्धा होती. तर म्हटलं यात्रा ही होईल, कारण वर्षाच्या काठी यात्रेला जायचं असतं जे आपले कुलदैवत आहेत. तर आपल्या कुलदैवताची यात्रा ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण यात्रेची वायरी जी आहे ती पोचवायची असते. तर त्यानिमित्ताने यात्रेलाही गेलो. यात्रेला खूप गर्दी होती पण दर्शन छान झालं. त्यानंतर परत येडेश्वरीला गेलो. येडेश्वरीला सुद्धा खूप गर्दी होती. येडेश्वरीला काही जास्त हे केलं नाही, कारण येडेश्वरीला खूप गर्दी होती. तिथं काही व्हिडिओ वगैरे जास्त केला नाही आणि मुलंही कंटाळतात गाडीत बसून, कारण एवढा लांबचा प्रवास सवयी नसते. आणि सारखं काय होतं, आता 5 ठिकाणी देवदर्शन करायचं म्हटल्यानंतर कंटाळा तर येणारच. आणि असं सगळं आमचं छान असं हसत खेळत मजेमध्ये देवदर्शन झालं. आणि आता 17 कार्यक्रम ठेवलेला आहे आपला. तर सर्वांनी कार्यक्रमाला यावे असं सगळ्यांना मी आमंत्रण देते, कारण पुढं कधी सांगता येतं नाही येतं लक्षात राहतं. म्हणून मी आज सगळ्यांना, माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आमंत्रण देते. आणि काल बघा देवदर्शनाला गेलो आणि आपले 9900 सबस्क्रायबर झाले होते. तर काल आपले 10000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि खरंच तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या खूप साऱ्या भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे ताईंनो. आणि खरंच तुमचा सपोर्ट नसता तर ह्या गोष्टी कुठल्याही कुठं शक्य नव्हत्या. मी नेहमी सांगते, माझी यूट्यूब फॅमिली जी आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा खरंच आशीर्वाद आहे, म्हणूनच हे सगळं सक्सेस झालेलं आहे. त्यानंतर बघा आम्ही आलो येडेश्वरीला. तर येडेश्वरीला इकडं गाडी लावायला इकडं तिकडं जागा नव्हती, त्याच्यामुळे खूप थोडीशी लांब गाडी लावावी लागली, कारण येडेश्वरीला खूप गर्दी होती. आणि चैत्र महिन्यामध्ये, चैत्र पौर्णिमेला येडेश्वरीची खूप मोठी यात्रा असते, त्याच्यामुळे
ज्यांना जमत नाही त्यांनी असं चैत्र महिन्यामध्ये कधीही येऊन जातात, कारण यात्रेला खूप गर्दी असते म्हणून. तर आम्ही सुद्धा नेहमी तसंच करतो, यात्रेला खूप गर्दी असते म्हणून आम्ही आधीमध्ये नेहमी येत असतो. तर येडेश्वरीचं छान दर्शन झालं, पण येडेश्वरी दर्शन घेण्यासाठी खूप खूप वेळ गेला आणि आम्हाला करेक्ट 5:30 वाजले आम्हाला तुळजापूरमध्ये यायला. तर बघू शकताय तुम्ही, दिवस मावळतीला आलेला होता आणि छान असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. तुळजापूरमध्ये आलं की सर्वात अगोदर आपल्याला महाराजांचं दर्शनच घडतं, त्यानंतर आपण मंदिराकडे जातो. तर मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर गायमुखाला परडी धुवून घेतली, कारण आपली परडी जी आहे ती भेटवायची आहे, कार्यक्रम आहे. देवीला सांगायचं आहे की आई तुळजाभवानीमध्ये 17 तारखेला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, तर कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावावी, तुम्ही कार्याला यावं, आशीर्वाद द्यावा. आणि घरी तर आलेले आहेतच आई आईसाहेब, तर असं सांगायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं देवदेव जे आहे ते करायचं असतं. सगळे आपल्या कुलदैवतांना कार्याला या म्हणून सांगण्यासाठी हे देवदर्शन असतं खरं तर. परडी स्वच्छ धुवून घेतली, आपल्या अंग थोडंसं मी ओलं केलं आणि त्यानंतर आपली तुळजापूरची माळ परडी आपल्याकडं आहे, माझ्याकडं आलेली आहे. त्यानंतर मग माळ वगैरे गळ्यात घातली, इथं परड्या वगैरे भरल्या, नैवेद्य भरला, सगळं व्यवस्थित केलं, त्यानंतर पुढच्या देवदर्शनाला गेलो. पण मुलं इतकी थकली होती, कंटाळी होती, त्याच्यामुळे अजिबात पुढं काहीही शूट केलं नाही पोरांनी. ते म्हणले, तुझं बघ मम्मी, आता आम्हाला कंटाळा आलेला आहे. आणि पोरांना खूप कंटाळा येतो, आजची पिढी जरा थोडीशी हीच आहे. त्याच्यामुळं हे सगळं आम्ही दर्शन घेऊन आलो. पहिलं मंदिरात गेलो, छान दर्शन झालं, मुखदर्शन झालं, त्यानंतर मग परडी भरली, नैवेद्य दाखवला, आईची ओटी वगैरे भरून आईला दर्शन वगैरे परडी भेटवून आणली आणि त्यानंतर मग परड्या वगैरे भरल्या. तर असं सगळं छान असं कालचा दगदगीचा धावपळीचा दिवस गेला, पण खूप छान गेला, कारण देवदर्शन झालं आणि आपल्या फॅमिलीसोबत झालं. खरंच फॅमिलीसोबत देवदर्शन करायचं म्हटलं की आनंदच वेगळा असतो. बऱ्याच वेळा आम्ही काय होतं, दोघंच जातो, मुलं नसतात बऱ्याच वेळा, कारण शिक्षणानिमित्त मुलं बाहेर असली की आपल्याला कधी कधी काय गोष्टीही कराव्या लागतात. तर आता फॅमिलीबरोबर आम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये असं आमची एक ट्रीप असते, खरं तर प्रत्येकानेच करावी. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये आपलं देवदर्शन जे आहे ते सगळं कुलदैव महत्त्वाचं, कुलदैवताचं देवदर्शन करणं महत्त्वाचं आहे. वर्षातून आपल्याला 2 वेळा कुलधर्म कुलाचार करायचा असतो आणि जो नेहमी दरवर्षी वर्षातून 2 वेळा कुलाचार करतो, कुलदेवीची वारी जी आहे ती पोचवतो, त्याच्या आयुष्यात आणि त्याच्या संसारात बघा तुम्ही भरपूर भरभराटी होते. कधीही त्यांना काही कमी पडत नाही, मुलाच्या शिक्षणामध्ये सुद्धा काहीच कमी पडत नाही. त्याच्यामुळे आपले कुल आवडीचे देवता तर असतातच, पण कुलदेवी कुल म्हणजे कुलस्वामिनीचा कुलस्वामींचा आपला कुलाचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर इकडे बघा, छान असं मस्त देवदर्शन केलं आणि त्यानंतर तुळजापूरवरनं निघालो मारडीच्या देवीला. तर मारडीमध्ये यमाई देवी आहे, तर तिथं गेलो आणि त्यानंतर बाळ्याचा सोलापूरला खंडोबा आहे, तिथं देवदर्शन केलं. तर चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.